पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ति परीक्षा एवं नवोदय प्रवेश परीक्षा में अच्छे गुणों के साथ उत्तीर्ण हुए गुणवंत विद्यार्थी और इन विद्यार्थियों को मार्गदर्शन करने वाले अध्यापकों का सत्कार कुटारी प्राइमरी स्कूल में किया गया था। सत्कार समारोह की इस खबर को देखते हैं विस्तार से। विद्यार्थियों के उज्ज्वल भविष्य के लिए अध्यापक अपना पूरा समर्पण देते हैं। कभी कभी तो खुद भूखे रहकर विद्यार्थियों को ज्ञानदान का काम करते हैं। एक ऐसे ही अध्यापक हैं जो खुटारी प्राइमरी स्कूल में अध्यापक का काम करते हैं। उनका नाम है संजय कटके, जिन्होंने अपने विद्यार्थियों को ऐसे मुकाम पर लाकर खड़ा किया जहां देखना हर शिक्षक के लिए गौरव की बात होती है। हम आपको बता दें कि पूर्व उच्च प्राथमिक एवं नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तो काफी कठिन और अहम पड़ाव होता है विद्यार्थियों के जीवन में। इन दोनों परीक्षाओं में संजय कटके के 6 विद्यार्थियों ने अपनी मेहनत और लगन से कामयाबी हासिल की। सृष्टि राजेश म्हात्रे, ओंकार सखाराम म्हात्रे, सुयोग सतीश म्हात्रे और सानिका मोतीराम म्हात्रे तथा अन्य 2 विद्यार्थियों ने अपने गुरु के भरोसे पर खरा उतरते हुए कामयाबी का नया अध्याय लिख डाला। इन सभी विद्यार्थियों को और उनके अध्यापक संजय कटके को खुटारी प्राइमरी स्कूल में उपस्थित गणमान्यों के हाथों सम्मानित किया गया। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ द्वारा आयोजित इस सत्कार समारोह के लिए नगर सेवक हरीश केणी, नगर सेविका जयश्री म्हात्रे, पनवेल गढ़ शिक्षण अधिकारी नवनाथ साबले, उरण गढ़ शिक्षण अधिकारी SR मोहिते, पूर्व सरपंच नंद कुमार म्हात्रे, PMSB मुंबई के प्रकल्प अधिकारी अविनाश म्हात्रे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ के अध्यक्ष वसंत मोकल, सचिव प्रकाश काथारा आदि गणमान्य सहित केंद्र प्रमुख, प्रधान अध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम के दौरान हरीश केणी, जयश्री म्हात्रे, अविनाश म्हात्रे और नवनाथ साबले ने विद्यार्थी और संजय कटके का अभिनंदन करते हुए उन्हें आगामी शैक्षणिक सफर के लिए शुभकामनाएं दी। वहीं आयोजक तथा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ के अध्यक्ष वसंत मोकल ने संजय कटके का विशेष अभिनंदन करते हुए कहा कि संजय कटके जैसे अध्यापक जो दिव्यांग होने के बावजूद भी अगर इस तरह से कामयाबी की मिसाल बन सकते हैं तो अन्य अध्यापकों ने उनके आदर्श एवं सिद्धांतों पर चलने की जरूरत है। जिला परिषद शाळा कुटारी या शाळेचा पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 5 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि 5 च्या 5 6 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि 6 च्या 6 विद्यार्थी 100% या ठिकाणचा रिझल्ट लागलेला आहे। सृष्टी ही विद्यार्थिनी पनवेल तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये 3rd क्रमांक त्या विद्यार्थिनीचा आलेला आहे। तिचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो। पंचायत समितीमध्ये आम्ही काम करतो, त्या पंचायत समितीचं धोरण आमच्या काय असतं आणि संघटना म्हणून आम्ही काय काम केलं पाहिजे, तर त्या संघटनेमध्ये की अशा प्रकारचं जेव्हा हा कार्यक्रम जेव्हा होतो किंवा आज खुटारी शाळा एक अतिशय छोटीशी शाळा परंतु या छोट्याशा शाळेमध्ये आज एवढा 100% यश मिळवतो हे साधी गोष्ट नाही आहे। कारण स्कॉलरशिपला मुलगा आपला पास होणं सुद्धा सोपी काम नाही आहे आणि आज इथं 6 च्या 6 मुलं परीक्षेला बसलेली शिवाय एक विद्यार्थी रायगड जिल्ह्यामध्ये 3rd क्रमांकाने येतं हे खरोखर त्या त्यांना घर मार्गदर्शन करणारे जे वर्ग शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षक आम्ही ठरवलं की आपला या पुणे शाळेमध्ये मी विचारला आलं मॅडम सुरेखा संघटनेचा अध्यक्ष आहे तालुक्याचा, परंतु जो आपला शिक्षक बांधव एवढा चांगल्या प्रकारे काम करतो तो कुठल्या गावचा आहे कुठून आला हे महत्त्वाचं नाही, तो आपल्या पनवेल तालुक्यासाठी योगदान देतो, आपल्या पनवेल तालुक्याची सेवा करतो तेव्हा त्या शिक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे, त्याला शाबासकी मिळायला पाहिजे। सुधारी शाळेमध्ये एक अपंग शिक्षक, कारण आम्हाला तो एक प्रेरणादायी आहे, आम्हाला अभिमान त्याचा आहे की एक अपंग शिक्षक असून डिजिटल शाळा करतो, एवढी मोठी डिजिटल शाळा केली आणि खरं तर इथून प्रेरणा घेऊन मी माझ्या शाळेत गेलो की ओळा केंद्र शाळा माझी आहे, त्या ओळा शाळेमध्ये परंतु खरी मी प्रेरणा इथून घेऊन गेलो। जर एक व्यक्ती अशा पद्धतीनं काम करत असेल तर आपण का देऊ शकत नाही आणि आज 100% रिझल्ट ही मुलं जर लावू शकतात मग माझ्या शाळेचा का लागत नाही, तर ह्याच्यासाठी आम्हाला एक प्रेरणा घेतली पाहिजे आणि खरोखर एक चांगलं काम आहे आणि अशा व्यक्तीला जेव्हा आपण पुढं पाठवतो तर त्याला कौतुक करतो, त्याला निश्चित त्याला एक प्रोत्साहन मिळतं आणि या ठिकाणी पाहिलं की नगरसेवक मॅडम स्वतः आलेले आहेत, माजी सरपंच आले आहेत आणि या शाळेवरती ह्या इथल्या ग्रामस्थांचा की मागच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी पाहिलं की अतिशय जिल्हा परिषदच्या ह्या शाळेकडे त्यांना लक्ष आहे आणि पनवेल पंचायत समितीचं एक धोरण आहे की आपल्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळा आपल्या टिकल्या पाहिजेत, तिथला पट वाढला पाहिजे आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे। तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की जिल्हा परिषद शाळांमध्ये आज पहिलीपासून इंग्रजीचं शिक्षण आहे,
आणि तो इंग्रजीचा शिक्षण आमच्या मुलांना चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे, उत्कृष्ट मिळाला पाहिजे ही आमची धडपड असते. आणि आज त्याचे जे परिणाम आहेत हे आम्हाला दिसतात. आज आपण पाहतो की दरवर्षी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चार पाच सहा सात आठ मुलं इंग्रजी माध्यमातून आमच्याकडे येतात. हा एक आउटपुट आहे आणि आमच्या कामाची ती पोचपावती आहे. आणि खरोखर आणि पनवेल पंचायत समितीमध्ये साबळे सर अतिशय एक नेतृत्व चांगलं लाभलेलं आहे आम्हाला. आणि आमच्या ज्या समस्या असतील त्या सोडवतात. आणि प्रत्येक वेळी जो जो तुम्हाला कार्यक्रम लागेल किंवा ज्या ज्या गोष्टी लागतील त्यांचा नियमित पाठबळ असतो. आणि अशाच एका आमच्या विनंतीनं आम्ही त्यांना सांगितलं सर आम्हाला असं असं करायचं आहे तर तुमचं आम्हाला पाहिजे. तर सरांनी लगेच सांगितलं की मग सर आपण करूया ते. आणि आज तर तो घडवलेला आहे तेव्हा मी पुन्हा एकदा आमचे संजय खटके सर आहेत की खरोखर त्यांच्या हातून अशीच सेवा घडू दे की आमची ही गरिबांची मुलं आहेत, जिल्हा परिषद शाळेतली आमची मुलं अशीच पुढे गेली पाहिजे. कारण हा आमचा पाया आहे. हा आमचा पाया जर पक्का राहिला तर आमची इमारत चांगली होईल. आणि भविष्यामध्ये असे विद्यार्थी आम्हाला घडवायचे आहे की आम्हाला कर्तव्याची जाणीव निश्चित आहे की आम्हाला शासन पगार देतो, शासनाचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे ही जबाबदारी आम्हाला, याची जबाबदारी जाणीव आहे.